असेल, मनीष तात्रे असेल, आदम मुजावर असेल नेरलचा, असे बरेचसे चांगले चांगले खेळाडू आहेत. त्यामध्ये अग्रक्रमांकवरती जरूर किरण पवार आणि अक्षय पवार यांचं नाव देखील घेतलं जातं. हे दोन्ही बंधूंची जोडी आणि बऱ्याचशा ओपन स्पर्धेमध्ये आपण खेळताना या दोन्ही बंधूंना आपण पाहिलं आहे. या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागणार. कधी कधी हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या अगेन्स्ट असतात, किरण पवार आणि अक्षय पवार, परंतु युद्धात भाऊ देखील विरोधात असला तरी तो विरोधी असतो असं म्हटलं जातं. आणि जरूर या मॅचमध्ये देखील तशी कामगिरी करावी लागणार. चांभारले आणि सावले ही एक मैत्रीपूर्ण लढत असेल, कारण की अगदी चांगले संबंध आहेत दोन्ही टीमचे एकमेकांशी. आणि बऱ्याचशा मैदानावरती आपण कित्येक वेळा पाहिलं आहे की चांभारले आणि सावले यांची लढत, कधी सावले जिंकल्या तर कधी चांभारले जिंकले, परंतु या मॅचमध्ये कोण जिंकणार? अंपायर ग्रीन सिग्नल, द मॅच ऑन. पहिलाच फटका ऑन साईड रिजनमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूला उचलणार फेकणार तत्पूर्वी केवळ एकच धाव या चेंडूवरती मिळते. एका दाबीच्या बरोबरीने स्वतःसही संघाचं खातं ओपन करतोय फलंदाज अक्षय पवार. अक्षय पवार नावाचं वादळ पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं. प्रफुल्ल केदारी यावेळेस ऑन स्ट्राईक असेल. प्रफुल्ल केदारीनं फार चांगली फलंदाजी केली आहे या मौसमामध्ये आणि या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग त्याला करावी लागणार. प्रफुल्ल यावेळेस ऑन स्ट्राईक आहे, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओमकार तयार. फार चांगल्या चेंडूची फेकी या ठिकाणी केली जाते. ओमकार हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आहे, तेच तरार हा गोलंदाज. या मौसमामध्ये बरासा भरात असणारा हा गोलंदाज आहे ओमकार. खराब चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. जरूर एक धाव जोडली जाईल एका दाबीच्या बरोबरीनं, दापलक जाऊन पोहोचेल ते दोन या धावसंख्येवरती. प्रफुल्ल केदारीला आता हात कोलावे लागणार. दोन चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. दोन धावा आहेत त्या धावपलकावरती. तीन षटकांची फर्स्ट इनिंग आणि पहिल्या इनिंगमध्ये जरूर तुम्हाला 18 बॉलमध्ये 40-45 धावा उभ्या कराव्या लागतील चांभारले टीमच्या समोर. आपण का बसलाय? जेल टिपण्याची नामी संधी होती, परंतु क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि या ठिकाणी रॉकी होता चेंडूच्या खाली. जरूर अगोदर बराच काळ शांत राहिला रॉकी आणि त्यानंतर चेंडूवरती जंप लगावली गेली, डाईव लगावलं गेलं, परंतु फलंदाज बात होता होता वाचला जातो. एक धाव देखील मिळेल जाती आणि एका धावीच्या बरोबरीने दापलक जाऊन पोहोचेल तीन या धावसंख्येवरती. स्ट्राईक रोटेट झाली हे सगळ्यात महत्त्वाचं आहे सावले टीमसाठी. किरण अक्षय पवार हा खेळाडू आता ऑन स्ट्राईक आहे. जरूर सावले नाव आलं तर किरण पवार तोंडात येतं आणि जरूर यावेळेस आपण पाहिलं तर अक्षय पवार ऑन स्ट्राईक आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओमकार पाटील तयार आहे. विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. फलंदाज अक्षय पवार या चेंडूवरती बाद होऊ शकला असता, परंतु यष्टीरक्षक आणि त्याच्या मागोमाग मित्रमाने उभा केलेला क्षेत्ररक्षक यांनी केलेली चुकी पाहायला मिळते आणि गोलीच्या वेगानं वेग फार होता या चेंडूवरती आणि जरूर चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. या चौकाराच्या बरोबरीने दापलक जाऊन पोहोचेल ते सात या धावसंख्येवरती. फार वेग आहे गोलंदाज ओमकारला. यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटला आणि त्यानंतर फर्स्ट स्लिप ज्या ठिकाणी उभी होती गली आणि फर्स्ट स्लिपच्या मधून चेंडू सीमारेषा पलीकडे जातो चार धावींसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार पाटील तयार आहे. आपण का चांगला आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फटका पसला. संदेश मुंडेनं टिपलेलं आहे सुंदर जेड, बळी बसली जाल मे आणि फलंदाज या ठिकाणी अक्षय पवार होतोय बाद. थँक्यू डीजे. राकेश दाबणे आणि निखिल कानविलकर यांना मी विनंती करेन की आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. दयानंद बासे यांना देखील मी विनंती करेन की आपण मंचावरती या. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. नवीन फलंदाज
रितेश मैदानामध्ये दाखल होतोय। गोलंदाज ओमकार पाटील तैयार है। पंचांचा इशारा येतोय, व्हाइट बॉल असेल, या व्हाइटच्या बरोबरीन दापलक जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येवरती। रितेश हा फलंदाज ऑन स्ट्राइक है, नॉन स्ट्राइक वरती प्रफुल्ल केदारी, गोलंदाजी मार्क वरती ओमकार पाटील तैयार है। हा फटका चांगला है, नो मैन्स लैंड, चेंडू वन बाउंस, सीमा रेषा पार आलेला हा दर्जेदार चौकार। चौकार आला आणि चौकारच्या बरोबरीने 12 धावा, 10 फलकावरती पाहायला मिळतात। षटक क्रमांक पहिलं, पिवनचं पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात येत आहे। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदेश मुंडे तैयार है। पहिलाच बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय। संदेश मुंडेवरती आक्रमण जरूर केलं होतं या प्रफुल्ल केदारी या फलंदाजानं, आम्हाला आजही ते मॅच आठवते। चांबरली विरुद्धत सावली नाइट मैच होती, त्या नाइट मैच मध्ये फार चांगला आक्रमण केलं होतं प्रफुल्ल केदारी या फलंदाजानं। हा फटका देखील चांगला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, फार चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय। केवल एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल, एका धाबीच्या बरोबरीने दापलक जाऊन पोहोचेल ते 13 केवरती। हॅलो आदरणीय सुदामदादा पवाळी साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय। मी विनंती करेन की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यावं। आयोजकांना देखील मी विनंती करेन की आपल्या सन्मानपूर्वक मान्यवरांना व्यासपीठावरती घेऊन यावं। फलंदाज प्रफुल्ल केदारीने फार चांगला फटका खेचून आणला होता, परंतु केवल एक धाव ते चेंडूवरती मिळाली। हा फटका देखील फसलाय, एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाती है। एका धावेपेक्षा जास्त काही मिळत नाही, एका धावेच्या बरोबरीनं दापलक जाऊन पोहोचेल ते 14 या धावसंख्येवरती। आदरणीय सुदामदादा पवाळी साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करू। कारण की सुदामदादा पवाळी यांना क्रिकेटची एवढी आवड आहे, प्रचंड आवड असणारे ते अजून देखील क्रिकेट खेळतात, म्हणजे इतकी त्यांना क्रिकेटची आवड आहे। जितकं राजकारण तितकं मी तर म्हणेन समाजकार्य त्यांच्या माध्यमातून मी पाहिलं आहे, आणि या संपूर्ण परिसरामध्ये त्यांच्या नावाचा डंका आम्ही पाहिला आहे। त्यांच्या गावची शिवजयंती अगदी सुप्रसिद्ध आहे। ते सुदामदादा पवाळी यांचं या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल। गोलंदाज संदेश मुंडे तयार आहे। प्रफुल्ल केदारीच्या अगदी रडारमध्ये हा चेंडू आला, त्याला फेकून दिलं जातंय, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावींसाठी षटकार। केदारीच्या बॅटमधून हा दर्जेदार फटका पाहायला मिळाला, 6 धावा या चेंडूवरती मिळाले जातील। 6 धावीच्या बरोबरीने 20 धावा आहेत त्या धावफलकावरती। हा फटका फसलाय, एक धाव जरूर कंप्लीट केली जाईल, एका धावेपेक्षा काही मिळत नाही, एका धावीच्या बरोबरीने दापलक जाऊन पोहोचेल ते 21 या धावसंख्येवरती। पहिल्या षटका
योगेश जांभळे गोलंदाजी माकवरती तैयार है। मागच्या मैच मधे काय गोलंदाजी के लिए होती गोलंदाज योगेश जांभळे या गोलंदाजान 3 विकेट त्यांना प्राप्त केल्या होत्या, 5 धावा खर्ची केल्या होत्या आणि फार चांगले षटक योगेश जांभळेने आतलं होतं। पहिल्या चेंडूवरती एक धाव मिळते, एका धावीच्या बरोबरीने आपलं जाऊन पोहोचेल ते 22 या धावसंख्येवरती। कृणाल कदम यांच्याकडून चांभारने टीमसाठी शुभेच्छा आल्यात, जरूर स्वागत असेल त्यांचं देखील। घर बसल्या जे प्रेक्षक या सामन्याचा आस्वाद लुटत आहेत त्यांचं देखील आम्ही स्वागत करू। टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला कवरेज करण्यात आलंय, फार चांगली क्लॅरिटी, आवाजाची क्लॅरिटी देखील, साऊंड क्लॅरिटी देखील फार चांगली पाहायला मिळते। हा देखील पाचव्या गतीचा चेंडू होता, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय। धावचित स्वरूपात केवळ एक धाव खर्ची केली, मागच्या मॅच मध्ये देखील फार चांगलं षटक हाताळलं होतं योगेश जांभळेनं, केवळ 5 धावा त्यानं खर्ची केल्या होत्या, 3 विकेट महत्वपूर्ण प्राप्त केल्या होत्या आणि बलवली टीमला त्या ओव्हरमधून परतीचा प्रवास करावा लागला। जरूर त्या ओव्हरमध्ये जर जास्त धावा आले असते तर त्या मॅचमध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं। आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे या षटकातील आणि 3 चेंडूवरती धावा जमवावे लागतील, 30+ धावा झाला तरी या मॅचमध्ये एक वेगळी रंगता पाहायला मिळेल। खेळ अजूनही बाकी आहे, उर्वरित येणारे 3 चेंडूवरती कितपत धाबा जमवले जातील की त्या उलट योगेश जांभळे चांगली कामगिरी करेल आपल्या उर्वरित येणार 3 चेंडूमध्ये। प्रफुल केदारी ऑन स्ट्राईक असेल, नॉन स्ट्राईक रनवरती संकेत केदारी, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज योगेश जांभळे तयार आहे। हा फटका पसलाय स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये, झेल टिपण्याची नामी संधी आणि फार चांगलं झेल देखील टिपलंय फलंदाज या ठिकाणी प्रफुल केदारी होतोय बाद। मोठी विकेट बडी बसली, हा देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय ऑन स्ट्राईक फलंदाज आता संकेत। शेवटचा बॉल या फर्स्ट इनिंग मध्ये,
सुभाष से कोशनी गाँव के पोलीस पाटिल सुभाष से यठिका सुदाम दादा पवाली साहब स्वागत या मुख्य व्यासपीठा वरती केले जाते है। विजयासाठी गरज है ती 23 दाबींची सलामीची जोड़ी मैदानामध्ये दाखल झाली आहे। योगेश जांभळे आणि ओमकार पाटील तो गोलंदाजी मार्क वरती अक्षय पवार आदरणीय दशरथ जी दाबणे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं। त्यांना देखील विनंती असेल की आपण मंचावरती याब या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल। त्यांच्या बरोबरीनं शांताराम जी मिरकुडे साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना देखील विनंती असेल आणि त्यांच्या समवेत मंगल मिरकुडे साहेब देखील आहेत। त्यांना देखील विनंती असेल की आपण मंचावरती यावं या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे। पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली जाते। फलंदाज योगेश जांभळे पहिल्या चेंडूवरती बाद होतोय। 23 धावींचं संरक्षण करण्यासाठी सावली टीम मैदानामध्ये दाखल झाली आहे। फार चांगली 18 बॉल आणि 23 धावांचं संरक्षण या मॅचमध्ये करायचं। आता उर्वरित येणारे शेवटचे 17 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 23 धावांची। लो स्कोरिंग मॅच नेहमीच हाय वोल्टेजनं पाहायला मिळतात। 23 धावा जास्त नाही आहेत परंतु कमीसुद्धा लेखता कामा नाही चांभारली टीमनं, कारण की चेंडूपेक्षा एक धाव ती देखील लढतीमध्ये फार महागडी असते आणि त्या एका धावीनं कधीकधी पराभव पत्करावं लागतं। खराब चेंडू, पंचांचा नो चेंडूचा इशारा, त्याच्यावरती मिळतात 4 धावा म्हणजे 4+1 अशा 5 धावा, 5 धाबेच्या बरोबरीनं श्री गणेश केलं। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय। पहिल्या मॅचमध्ये पूर्णपणे अपयश आलं होतं या फलंदाजाला, परंतु अपयशामध्ये तुम्ही खचून गेलं नाही पाहिजे, त्यामधून पुन्हा एकदा आत्मविश्वास घेऊन फार चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे। 5 धावा मिळाल्या चेंडूवरती, परंतु त्यानंतर सिंगल मिळते, सिंगलच्या बरोबरीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते 6 या धावसंख्येवरती। सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं आहे, परंतु विकेट मिळण्याची शक्यता आणि पंचांनी बोट उंच केलं। फलंदाज ओमकार देखील या चेंडूवरती बाद होतोय।
दहा फलकावरती धावा आहेत, त्या सहा धावा रोहित येणारे अजूनही तीन चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे या षटकातील. एक धाव जिथे चपलाई नाही त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते, एका धाबीच्या बरोबरीने धापलक जाऊन पोहोचेल ते सात या धाव संख्येवरती. गोलंदाज तयार, हा फटका चांगला, गली मधून चेंडू जातोय तडमॅन सीमारेषा पलीकडे, डीप तडमॅन सीमारेषा पलीकडे आलेला हा चौकार, चौकाराच्या बरोबरीनं धापलक जाऊन पोहोचेल. अकरावरती अतुल जांभळे फार चांगली कमालीची कामगिरी करतोय, त्याने आता ओळखले या ठिकाणी सिंगल डबल चेंडूवरती दिशा देणं गरजेचं असणार आहे आणि ते काम तो मैदानावरती करतोय. बारा धावा दाब ती लागले जात आहेत, आता येणारे बारा चेंडू आणि अकरा धाबींचे ती मध्ये ज्यांना धावा खर्ची केल्या त्या बारा, आता येणारे बारा चेंडू आणि अकरा धाबींची गरज आहे. अकरा धाबींचं देखील संरक्षण केलं जाऊ शकतं, मागच्या मॅचमध्ये जशी गोलंदाजी केली या गोलंदाजानं तशी गोलंदाजी करणं गरजेचं आहे. चार चेंडू निर्धाव टाकले होते, एका चेंडूवरती विकेट प्राप्त केली होती आणि एका चेंडूवरती केवळ एक धाव या गोलंदाजानं खर्ची केली होती, तशी कामगिरी करणं गरजेचं आहे. खराब पैकी पाहायला मिळते आणि एका दाबेच्या बरोबरीनं दापलक जाऊन पोहोचेल ते चौदा या धावसंख्येवरती. दोन धावा या चेंडूवरती मिळायला जात आहेत, दोन दाबेच्या बरोबरीनं दापलक जाऊन पोहोचेल ते चौदा या धावसंख्येवरती. विजयासाठी अजूनही हा फटका चांगला आहे, अतुलच्या बॅटमधून हा विलोपनीय षटकार पाहायला मिळतोय. षटकाराच्या बरोबरीने दहा फलक जाऊन पोहोचेल ते वीस या धावसंख्येवरती. अजूनही तीन धावींची गरज आहे ती विजयासाठी, की मॅच लवकर फिनिश करण्याचं काम केलं अतुल जांभळे या फलंदाजानं. गोलंदाज तयार, हा फटका देखील चांगला आणि इथे मॅच होते फिनिश. चांभारली संघानं हा सामना जिंकलाय,